आज आपल्या अक्षय कांतीचा बर्थडे, तर ब्लॉगची सुरुवात मी करत आहे. चला अक्षयच्या बर्थडे. तर नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी अक्षय तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या अक्षय काहीत आर्ट या चॅनलवरती. आपल्या अक्षयच्या बर्थडे. तर आज दिवस आहे खास, कारण मला अशा प्रकारे आमच्या ब्लॉगची सुरुवात आमच्या मित्राने केली आहे. इकडे मित्र बसला, याला काही येत नाही बोलायला. तर मलाच बोलायला लागणार आहे पूर्ण पुढे व्हिडिओमध्ये. चला आपण आता केक कटिंग करूया. घाई नको अशी बोलत आहे. वयाने वाढलाय. 18 बर्थडे नाही, 30. एक काळ 8 वाच आहे. 8 वाच? अरे 8 वाच पडलं. तू 8 वर्ष रडतो का? 8 वर्ष नाही, मला 8 वाच पडलं. खुशी मे ओरड राहत ना, बहुत खुशी हो रही है मेरे बर्थडे पे उसको. आपण उद्या अजून खूप मस्त मजा करणार आहोत. पार्टी आहे उद्या, पार्टीला या. कोण आहे ना पार्टी? बर्थडे कोणाचा आहे? मी तर पार्टी. केक सजवण्याचं काम चाललं इथे. 32 नाही, 30. अरे हो या. मला एक क्लीन अप करू दे मग तू त्याचा व्हिडिओ घे. तू बाबा ते त्या टेबल लागलो पुढे. डोळे बंद कर आणि विश मांग आणि नंतर कॅन्डल ब्लो कर. अरे बंद कर ना डोळे. बंद कर, तर बंद कर आणि ब्लो कर आणि मग डोळे ओपन. ब्लो म्हणजे ब्लो. हा कर. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर गोट्या. कोणता फ्लेवर आहे? चॉकलेट. तुम्ही मुलं ना खूप बोरिंग असतात. तुम्हाला कोणते म्हणजे काही चॉईसच नसतो. तर तुम्हाला मी जे व्लॉगमध्ये सांगितलं होतं की काहीतरी वेगळी गोष्ट आज यावेळेला करणार आहे मी. गेल्या टायमाला आपण माझ्या वाढदिवसाला व्लॉग सुरू केलेला आणि माझी फुल डे रिक्षा सगळ्यांसाठी फ्री होती. पण यावेळेस मी काहीतरी वेगळं करण्याचा विचार केला, तो तुम्हाला पुढे बघ दिसेलच बघा. तर मित्रांनो, आता मी उभा आहे जनानी आशिष चॅरिटेबल ट्रस्ट इकडे. तर मी गेल्या टायमाला माझा वाढदिवस, मी त्या टायमाला व्लॉग सुरू केला आणि रिक्षासेवा फ्री दिली. पण यावेळेस मी इकडे खूप लहान लहान मुलं आहेत, त्यांच्यासाठी त्यांच्या आधी मॅडमशी मी विचारपूस केली की तुम्हाला काय लागेल. तर त्यांनी मला लिस्ट पाठवली की अशा अशा प्रकारे तुम्ही आम्हाला वस्तू देऊ शकता आपल्या म्हणजे माझ्या बजेटप्रमाणे मी देऊ शकतो. तर मी ते व्हेजिटेबल्स भाज्या घेतल्या, डायपर मेडिसिन घेतले आणि मी आत्ता इथे आलो द्यायला. तर मी डोनेटही केलं, मला खूप मस्त वाटलं. कारण का मी असा प्रत्येक वेळेला माझ्या वाढदिवसाला काही ना काही वेगळं करणार. आणि तुम्हाला जर काही द्यायचं असेल इकडे तर मी याचा ॲड्रेस खाली आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हीही सपोर्ट करा या जननी चॅरिटेबल ट्रस्टला. तर अशा प्रकारे मी
माझा मित्र सुशांत आणि धनंजय ज्यांनी असे चॅरिटेबल ट्रस्टमध्ये जाऊन आलो. मी आतला व्हिडिओ काढू शकलो नाही कारण त्यांचे काहीतरी रूल्स आहेत की कोविडमुळे ते आपल्या लहान मुलांना भेटू देत नाही आहेत कारण ते रूल्स फॉलो करतात. त्यामुळे मी त्या ज्या वस्तू होत्या ते रितसर त्यांच्या हवाले केल्या आणि तसा तिकडे निघालो. आता सुशांतला मी घरी सोडायला आलो आहे. सुशांतला घरी सोडणार मग आम्ही आपल्या पुढच्या तयारीला. तर आमचा मित्रसुद्धा केक घेऊन आला आहे मला विवेक मडवी. ब्लॉग केला शूट झाला झाला कालपासून ब्लॉग ब्लॉग करतोय मी कालपासून करतोय हा ब्लॉग मी. मग काय करू नको माझी गाल मोठी. हा काय बोलतो माझ्या गाल मोठे दिसतात. याला डाएट पण दिलेला सगळं सांगितलेलं पण फॉलो नाही करत गाल काय सगळं मोठं दिसेल. अशा प्रकारे आमच्या मित्रांना केक आणला केक दाखवतो. हा काका केकचा फोटो काढतो केक आई काळूबाईंच्या पाठीशी उभी आहे. हे समोर त्यांचे फोटो पण आहेत मस्त आहे. इथे आमचा मित्र बसला आहे. अशा प्रकारे आमचा केक बघा अक्षय रबडी केक. तर अशा प्रकारे आमच्याकडे क्राऊड जमा झालेला आहे बर्थडेसाठी. बघा त्याच्या हातातच घे. अजून किती लोक सुन्न पडलं. थांबा जरा.
आता आम्ही चाललो आहे सुशांतच्या घरी. सुशांतला खीर घेऊन चाललो आहे, त्याला आवडते. व्हिडिओचा शेवट पण त्याच घरात करूया आपण मस्त एकदम. तर अशा प्रकारे आत्याचा बर्थडे संपलेला आहे आणि तो मला खीर घेऊन आलेला आहे. माझ्या मित्राला मी खीर आणली आहे, त्याला आवडते म्हणून. आणि आता दरवर्षी माझ्या वाढदिवसाला काही वेगळं ना वेगळं मी करायचा प्रयत्न करणार. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा, नवीन असाल तरी पण सबस्क्राईब करा आणि तरी पण सबस्क्राईब करा. आणि जी बेल आयकॉन असते ना ती प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून फ्युचरमधले आपल्या सगळ्या व्हिडिओ तुम्हाला आज दिसतील. आणि घंट्याचं बटन दाबायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. जय शिवराय, जय शिवराय, जय शिवराय, जय भवानी, जय भवानी, जय शिवराय.